ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आपल्या घरातील एका अशा कोपऱ्याबद्दल बोलणार आहोत, जो कोपरा जर दोषयुक्त असेल तर आपल्या घरातील लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो। होय, अकाली मृत्यू याचा अर्थ अवेळी झालेला मृत्यू। कधी कधी लोक अगदी तरुण वयातच मृत्यू पावतात, तर काही बालकांचा सुद्धा यामध्ये मृत्यू होऊ शकतो। मित्रांनो, आम्ही बोलत आहोत नैऋत्य दिशेबद्दल। नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली दिशा। लक्षात ठेवा, नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली दिशा। आपल्या घराचा हा नैऋत्य कोपरा नक्की कसा असावा हे आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हा नैऋत्य कोपरा जर वास्तू दोषांनी युक्त असेल तर आपल्या घरातील लोकांचा अकाली मृत्यू होतो, सोबतच अशा घरामध्ये सातत्याने कुणी ना कुणीतरी गंभीर आजारी असतं। त्यामध्ये त्वचेचे रोग असतील, कुष्ठरोग असेल किंवा मानसिक रोग हे मोठ्या प्रमाणात उद्भवतात। मित्रांनो, ही जी नैऋत्य दिशा आहे, या नैऋत्य दिशेचे स्वामी राहू आणि केतू हे दोन पापी ग्रह आहेत। होय, राहू आणि केतू हे दोन पापी ग्रह या नैऋत्य दिशेचे स्वामी आहेत, आणि म्हणूनच या ठिकाणी आपण विशेष काळजी घ्यायला हवी। मित्रांनो, अशा घरातील लोकांवर सातत्याने काही ना काहीतरी बाधा उत्पन्न होतात। जादू, टोने, टोटके या लोकांना सातत्याने परेशान करताना दिसून येतात। रक्तविकार असतील किंवा जे चर्मरोग, स्किन डिसीजेस आहेत, अशा प्रकारच्या रोगांनी हे लोक सातत्याने परेशान राहतात। मित्रांनो, सोबतच या दिशेला आपण टॉयलेट बनवू शकता, मात्र चुकूनही या नैऋत्य दिशेला मोठा खड्डा किंवा एखादी विहीर, एखादा बोरवेल किंवा आपलं जे देवघर आहे ते देवघर आणि मुलांची अभ्यासाची खोली चुकूनही असता कामा नये। लक्षात ठेवा, तुम्ही या नैऋत्य दिशेला तुमच्या घरातलं टॉयलेट बनवू शकता, वास्तुशास्त्रानुसार ते योग्य आहे, मात्र या दिशेला कोणत्याही प्रकारे मोठा खड्डा किंवा एखादी विहीर, बोरवेल, देवघर आणि मुलांची अभ्यासाची खोली चुकूनही असता कामा नये। आपण आपल्या घरातली जी करती व्यक्ती आहे, मग करता पुरुष असेल किंवा करती स्त्री असेल, अशा करत्या व्यक्तीची खोली या नैऋत्य दिशेस असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। या ठिकाणी आपण धनप्राप्तीसाठी मोठमोठ्या मशीनरी, ज्या काही अवजड वस्तू असतात, मोठमोठ्या मशीनरी, अवजड वस्तू आणि कॅश काउंटर म्हणजेच पैसे मोजण्याचं जे मशीन आहे ते या नैऋत्य दिशेला ठेवलं तर त्यामुळे धनलाभ संभवतो, त्यामुळे फायदा होतो। मित्रांनो, या नैऋत्य दिशेचं तत्व पृथ्वी तत्व आहे, आणि म्हणूनच ही दिशा इतर दिशांपेक्षा, इतर कोपऱ्यांपेक्षा हा कोपरा थोडासा उंचावलेला असावा, आणि या ठिकाणी भारी भरकम म्हणजे अवजड, जड अशा प्रकारच्या वस्तू आपण ठेवायला हव्या। जर या नैऋत्य दिशेचा कोपरा हा खालावलेला असेल, इतर कोपऱ्यांपेक्षा जर तो उंचीने खाली असेल, खड्ड्यामध्ये जर असेल, तर अशा घरातले लोक सातत्याने भयभीत राहतात, त्यांच्या मनात कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचं भय राहतं, आणि अशा घरातलं धन संपत्तीही सातत्याने नाश पावते, तिचा क्षय होतो। म्हणजेच अशा घरात धन, वैभव, पैसा हा टिकत नाही। मित्रांनो, या दिशेबद्दल आपण माहिती जाणून घेतली, इतरही दिशांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, आणि ती माहिती प्राप्त करण्यासाठी ओनली मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।